subscribe now and press the bell icon. Never miss an update. बी स्मार्ट शॉपी, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ऍप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा, बेकरी प्रॉडक्ट, लेडीज वेअर, बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपये पर्यंतचा किराणा फ्री, तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय, आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ऍप, किंवा तुम्ही आमच्या वेबसाइट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय तर्फे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शहरातील एका रुग्ण महिलेस हॉस्पिटलमध्ये भरती करून न घेतल्या प्रकरणी रिदम हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे सनद रद्द करून हॉस्पिटल बंद करण्याबाबत मागणीचे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले. शहरातील न्यू एरिया सब्जी मंडी भागातील रहिवासी महिला कमलाबाई मालवे वय वर्ष 53 यांची तब्येत अचानक खराब झाल्याने वेळेवर नगरपालिका रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने परिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेस लोटगड्यावरती टाकून जेमतेम रिदम हॉस्पिटल गाठले. परंतु रिदम हॉस्पिटल प्रशासनाने या महिलेस तपासासाठी भरती करून घेण्यास नकार दिल्याने परिणामी महिलेची चिंताजनक प्रकृती पाहता पुन्हा या महिलेस लोटगड्यावरती टाकून डॉक्टर मानवतकरकडे उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर महिलेची प्रकृती आता स्थिर असून जर वेळेवर उपचाराअभावी महिलेने आपला जीव गमावला असता तर यास जबाबदार कोण, असा संतापजनक सवाल जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी आपल्या निवेदनातून उपस्थित केला असून अशा मनमानी कारभार करणाऱ्या रिदम हॉस्पिटल वरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरपीआय तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याशिवाय या निवेदनाची प्रत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला देखील रवाना करण्यात आली असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी आरपीआयचे लक्ष्मण जाधव, पप्पू सुरळकर, तालुका अध्यक्ष बाळू सोरोणे आदी आरपीआय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आरपीआय जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हशी संवाद साधताना रिदम हॉस्पिटल मधील डॉक्टरांची सनद रद्द करून कायमस्वरूपी हॉस्पिटल बंद करण्यात यावे या मागणीसह दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता रिदम हॉस्पिटल बाहेर हॉस्पिटल टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी या सर्व विषयावरती रिदम हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधत प्रतिक्रिया घेण्यासाठी हॉस्पिटल येथे गेले असता हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटल वरती होणारे सर्व आरोप खोटे असून या सर्व घटनेचे उत्तर आम्ही प्रशासनास देऊ, असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. एकदम गंभीर स्वरूपाचं निवेदन आहे. भुसावळ शहरामध्ये बुधवारी एक अत्यंत लाजणारी घटना या ठिकाणी अशी घडलेली आहे. वयोवृद्ध महिला ज्याला बीपीचा त्रास व्हायला लागला आणि अटॅक येण्यासारखा प्रकार त्या ठिकाणी होता, तर तशा प्रसंगी तिथल्या गावातल्या जवळच्या असलेल्या मुलांनी, जवळचा डॉक्टर हॉस्पिटल आहे तो रिदम हॉस्पिटल, त्या ठिकाणी डॉक्टरांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी त्यावेळेस नकार दिला. त्यामुळे भुसावळ शहराला लाजणारी आणि भुसावळ शहराचं नाव खराब होणारी अशी घटना या ठिकाणी भुसावळ शहरात झाली. याचे दोन कारण आहेत. एक, पहिला तर ॲम्ब्युलन्स ज्या लोकांना त्यांनी फोन केलं ते ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचले नाही, शासकीय ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचली नाही. आमची मागणी अशी आहे का त्या ज्या ॲम्ब्युलन्स त्यांनी दिलेली नाही का कोणत्या कारणाने त्यांच्या जबाब नोंदण्यात यावा आणि जे त्याच्या दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला. दुसरं, डॉक्टरांनी पेशंटाला का घेतलं नाही, पेशंटांना का घेतलं नाही जवळ हॉस्पिटल असताना, याची देखील चौकशी केली पाहिजे. आणि रिदम हॉस्पिटलच्या भरपूर तक्रार आमच्याकडे आहेत. हा हॉस्पिटल सेवाभावी नसून डॉक्टरिक व्यवसाय म्हणून चालू आहे. त्या ठिकाणी कुठल्याच माणसाला माणुसकी नात्याने ट्रीटमेंट देता येत नाही. फक्त तो दवाखाना पैशावाल्यांसाठीच चालतो आणि पैशावाल्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिले जाते. जसा कसाही बकरा काढतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी माणसांना कापण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे, करत आहे. म्हणून
आमची त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, त्यांच्या विरुद्ध निवेदन आहे, तो दवाखाना बंद करण्यात यावा आणि डॉक्टरांची सनदी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी दिनांक 12 वाजता दवाखान्यासमोर हॉस्पिटल बंद करो, सनद रद्द करो या मागणीवर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि संपूर्ण भुसावळ शहरातल्या डॉक्टरांना विनंती करतो की अशा भुसावळ शहरातील अशा डॉक्टरमुळे डॉक्टर पेशांचा डॉक्टर लोकांचं हॉस्पिटलांचं नाव खराब होत असेल, लोकांमध्ये चुकीचा निरोप जात असेल, तर अशा डॉक्टरांना आपण पाठबळ दिलं पाहिजे नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही पाहिजे आणि दुसरं लोकांना आव्हान करतो असे जे नालायक डॉक्टर आहेत, फसवणूक करणारे हिरिदम हॉस्पिटलसारखे, अशा डॉक्टरच्या जोड पेशंटने जाऊ नये, कारण भुसावळ शहरामध्ये भरपूर डॉक्टर आहेत, हुशार डॉक्टर आहेत, माणुसकी ठेवणारे डॉक्टर आहेत, चांगली ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहेत, म्हणून अशा डॉक्टरकडे जावा, असे जे डॉक्टरच्या नावाखाली हरामखोरी करत असाल तर अशा दवाखान्यात पेशंटने कोणी जाऊ नये, आणि जर आपण गेलो नाही तर ऑटोमॅटिक तो दवाखाना बंद पडेल आणि त्या डॉक्टरला त्याची लायकी कळेल की आपण कोणत्या लायकीची आहे, म्हणून लोकांना देखील माझं आव्हान आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही तो रिदम हॉस्पिटल बंद पडल्याशिवाय आणि डॉक्टरांची सनद रद्द झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हे आमचं पहिलं आंदोलन आहे, जोपर्यंत त्या डॉक्टरांना कारवाई होत नाही, त्यांची सनद रद्द होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत सतत आंदोलन चालू राहायचं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। अत्यंत कमी दरात पियुष टेक्नॉलॉजीज मध्ये कॉल करा आणि त्वरित बनवून मिळवा कोणत्याही प्रकारची दर्जेदार वेबसाईट, सोबतच मिळवा फ्री लाईफ टाईम सपोर्ट। आमच्याकडे उत्तम गुणवत्ता पूर्ण अतिशय सुंदर प्रकारची फुल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट बनवून मिळेल। प्रत्येक वेबसाईट वरती मिळणार भरघोस डिस्काउंट ची ऑफर, कोणत्याही बिझनेस साठी मिळवा डिजिटल मार्केटिंग ची खास सुविधा। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा पियुष टेक्नॉलॉजीज मध्ये आणि मिळवा आपली मनपसंत वेबसाईट। शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय। इयत्ता 5वी ते 12वीचे सीबीएसई व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात। प्रत्येक बॅचमध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश। बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज। सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण। यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।